माय मराठी माय बोलीच महाराजची गरज आहे. आपण शाण्या माणसांना घरात चांगलं वागणं ऐका. म्हणून तुकोबार सांगतात बाकी साधना किती केल्या सोबत येत नाहीत. म्हणून करा हरी भक्ती परलोकी काम सोडविल यमा पासोलिया बाकीच्या गोष्टी यमापासून सोडित नाहीत. पण देवाची भक्ती देवाचं नाम चिंतन तुम्हाला यमाचा त्रास होऊ देणार नाही ऐका. म्हणून बाकी किती कमवा धनाने भूमो पशुचे गोटे भाऱ्यागर द्वारे जनस्मशाने देहेची माया परलोकी मार्ग कर्मानो भोग चितजीव यथा. तुम्ही बाकीची महाराज म्हणले व्यवहारातलं धन धन आणि भूमो जमिनीत राहील. कुठं राहील? आता जास्त बोलायला टाईम नाही. जुन्या काळातले माणसं जमिनीत धन ठेवायचे. कुठं? धन आणि भूमो पशुचे गोटे गाई म्हशी गोट्यात राहत्या. भाऱ्या भाऱ्या म्हणजे झोपले काय पत्नी लोकांकडे बघून बाया लढतात. एखादं म्हातार कुचकाव आणि लढणे बाया बघा लढत लढत पाणी पितात. दे गंगू पाहुण्याचा पाय वाजला वायो ते पाहुणे येऊन बसले की चालूच राहते. भाऱ्या दारात बसणार भाऱ्या ग्रहद्वारे जनस्मशाने मित्र दोस्त कुठपर्यंत येतात? स्मशाने येवनी धडाग्नी देवनी जाती परतोने सकळ जन मित्र आले गोत्र आले ते हे समशाने परतले शेवटे टाकून या गेले मजलागी एकले. कोणीच येत नाही जनस्पर्श देह तितायाम. 4 तासात याची राख होती. किती किती तासात याची राख होती? लाकड चांगली असले तर लई लई 3.5 तासात जिकडं तिकडं. बरं जळताना गपचिप जळत नाही. ह्याच्यातून 7 प्रकारचा कलर निघते. किती? पांढरा येगळा तांबडा येगळा पिवळा येगळा लाल येगळा. एक मला माणूस म्हणलं भास्कर महाराज माणूस जळाल्यानंतर शरीरातून येगळे येगळे कलर कसे काय निघत येत. मी म्हणलं सप्तरंगी खेळ खेळायला म्हातार होतो. सप्तरंगी खेळ कळते का तुम्हाला? जिंगण चिकन असलं तिकडे जायचं आणि कीर्तन असलं की इकडे घुसायचं. ह्याला म्हणते सप्तरंगी खेळ. विठाला विठाला चांगलं कर्म केल्याला.